हेलो डियर स्टूडेंट, मी डॉक्टर कैलास अंबोरे, स्टार्क बायोलॉजी इन्स्टिट्यूट तर्फे क्रॉप सायन्स गायडन्स लेक्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, जर तुम्ही 2 वर्ष पूर्ण क्रॉप सायन्स शिकलाय, तुम्ही कॉलेजचे लेक्चर अटेंड केलेत आणि क्रॉप सायन्स एक चांगला सब्जेक्ट म्हणून तुम्ही शिकलाय, वेल अँड गुड. क्रॉप सायन्स खूप चांगला सब्जेक्ट आहे ज्याला तुम्ही प्रॅक्टिकली लाईफ मध्ये अप्लाय करू शकता आणि तसंही फार्मिंग आपल्यासाठी काही नवीन नाहीये. ओके, पण काही विद्यार्थी असे आहेत ज्यांचा पूर्ण फोकस नीट वरती आहे, त्यांनी क्रॉप सायन्सचे लेक्चर्स अटेंड केले नाहीत किंवा त्यांच्यासाठी हा सब्जेक्ट नवीन आहे, मग त्यांच्यासाठी एक पासिंगचा स्कोअर कसा करता येईल हे गायडन्स मी आज या लेक्चरमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोय. मित्रांनो, या लेक्चरमध्ये मी तुम्हाला काही टिप देणार आहे. आता या टिप्स म्हणजे काय, तर मागचे काही पेपर्स मी पाहिलेत, त्या पेपर्समधून काही इम्पॉर्टंट क्रॉप आहेत, काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत आणि काही क्रॉपमध्ये इम्पॉर्टंट पोर्शन आहे तो कुठला, जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती फोकस करायचं आहे आणि तुम्ही एक चांगला स्कोअर करू शकाल. आता एक लेक्चर सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक छोटंसं सजेशन देऊ इच्छितो. तुम्ही एक वही पेन घेऊन बसा मित्रांनो, वही पेन घेऊन बसा आणि मी जे तुम्हाला सांगतो की हे इम्पॉर्टंट आहे हे लिहून घ्या, कारण काही गोष्टी आकडेवारीमध्ये आहे. ओके, ते तुम्हाला जशाला तसं पाठ करायचं आहे, लक्षात घ्या. आपल्यासाठी एमसीक्यू असेल, एक मार्काचा क्वेश्चन असेल, हे सगळं इम्पॉर्टंट आहे, कारण एमसीक्यू आणि शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहेत. हे असा पार्ट आहे जिथे तुमचं कुणीही अर्धा मार्क सुद्धा कापू शकत नाही जर तुमचं उत्तर बरोबर असेल. ओके, सो आपल्याला एक चांगला स्कोअर करायचा आहे या दृष्टीने आपण लेक्चर्स इथून पुढे आता थोडंसं प्रिपरेशन पाहूयात. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जर तुम्हाला जमलं तर म्हणतो मी, इथून पुढे साधारणतः 2 ते 3 दिवसाचा काळ असेल आणि त्याच्यानंतर तुमचा क्रॉप सायन्स 1 पेपर असेल, याच्यानंतर मी क्रॉप सायन्स 2 लेक्चर लगेच अपलोड करणार आहे. बट बिफोर दॅट, क्रॉप सायन्स 1 मी काय सांगतोय लक्षात घ्या, प्रत्येक क्रॉपचं फॅमिली, बॉटनिकल नेम आणि ओरिजिन. ओरिजिन जर तुम्हाला कुठल्या क्रॉपचं कळलं नाही तर एशिया ठोकून द्या, एशिया किंवा आफ्रिका ठोकून द्या, बरोबर. पण त्यातल्या त्यात काही, जसं की मेज आहे, मेजचा ओरिजिन आपल्याकडचा नाही, हे पीक आपल्याकडचं नाही, अमेरिकेतलं आहे. ओके, मग जे काही पर्टिक्युलर असेल ते लक्षात ठेवा. महत्त्वाचं बघा, एमसीक्यू साठी तुम्हाला बॉटनिकल नेम, फॅमिली आणि ओरिजिन आहे. ओके, त्याच्याही पुढे प्रत्येक प्लांटमध्ये काय काय, क्रॉपमध्ये काय काय महत्त्वाचे आस्पेक्ट आहेत ते तुम्हाला वेगळं सांगतो मी. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी काही तुम्हाला खूप सारं कॉप्या करा वगैरे असं सांगत नाही, काही शॉर्ट ट्रिक्स, लाईक काही गोष्टीमध्ये काय म्हणत आपण कॉमन पॅटर्न आहे, आपल्याकडे पेरणी करण्याच्या अगोदर लँड प्रिपरेशनचा कॉमन पॅटर्न आहे, तो काय असेल हे मी तुम्हाला सांगणार आहे. राईट, सो गेट रेडी, तुमच्या हातात एक वही पेन आहे असं कन्सिडर करून आता आपण पुढे जाऊयात. ओके, चलो, क्रॉप सायन्स फर्स्ट हे लेक्चर असेल क्रॉप सायन्स फर्स्टच्या गायडन्ससाठी. महत्त्वाचं, मी जिकडे लिहिलेलं आहे हे तुम्ही जशाला तसं लिहून काढलं तर वेल अँड गुड, तुमच्याकडे 2 दिवस आहेत. मी हे जे काही प्रत्येक स्लाईडवर इन्फॉर्मेशन दाखवतोय तेवढंच इन्फॉर्मेशन तुम्ही 2 दिवसात 2, 3, 4 वेळेला जर लिहून काढलात तुमचं एक खूप चांगलं प्रिपरेशन होईल क्रॉप सायन्स 1 पेपरसाठी. ओके, चला आपण वेळ नाही घालणार. पॅडी, पॅडी म्हणजे याला आपण साळ म्हणतो, राईस आहे. ओके, याचं बॉटनिकल नेम ओरायझा सटायवा, प्रत्येकाचं बॉटनिकल नेम. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या बरं का मित्रांनो, हे बॉटनिकल नेम आहे, याचा अर्थ तुम्ही पेपरमध्ये कसंही लिहावं असं नाही. तुम्ही बायनॉमियल नॉमनक्लेचरचे रूल शिकलाय, तुम्ही बॉटनिकल नेम, सायंटिफिक नेम कसं लिहायचं याचे रूल शिकलाय. हे जे काही आहे, हे जीनसचं नाव आहे, याचं पहिलं अक्षर कॅपिटल असलं पाहिजे, हे स्पेसिसचं नाव आहे, त्याचं पहिलं अक्षर स्मॉल असलं पाहिजे. आणि तुम्ही आता पेपरमध्ये लिहिताय, व्हेनेवर हँड रिटन इट शुड बी अंडरलाइंड सेपरेटली, हे रोल तुम्ही शिकलेले आहेत, म्हणून लक्षात घ्या. तुम्ही जर असं लिहिणार पेपर मध्ये मार्क मिळणार नाही बरं का तुम्हाला. ओके, कारण तुम्ही त्याचं बॉटनिकल नेम लिहिताय, तुम्ही त्याचं सायंटिफिक नेम लिहिताय. फॅमिली ग्रामिनी, मेजॉरिटी जे सिरियल क्रॉप आहेत, है ना, आपण तृणधान्य म्हणून वापरतो, आपण खाण्यासाठी वापरतो, हे सगळे सिरियल क्रॉप जे आहेत ग्रामिनी फॅमिलीतले आहेत. ओरिजिन साऊथ इंडिया, इंडिया लिहा, काहीच नाही सुचलं तर मी सांगितलं तुम्हाला एशिया लिहा. ओके, पण पेपरमध्ये काहीतरी लिहा मित्रांनो, अशी काही ठोकताळे आहेत. ओके, ते मी तुम्हाला इथून पुढे सांगेल. पॅडीच्या बाबतीत असेल, सॉरी, किंवा कुठल्याही क्रॉपच्या बाबतीत असेल, तुम्हाला इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स विचारला जातो. आता तुम्ही टोटल ब्लँक सोडू नका बरं का. असं जर असेल, आता तो इम्पॉर्टंट पल्स आहे का, तो इम्पॉर्टंट ऑइल सीड आहे का, तो इम्पॉर्टंट ग्रास आहे, फोडर आहे का, तो इम्पॉर्टंट सिरियल क्रॉप आहे, एवढं जर माहिती असलं तर 4-5 ओळी तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे मित्रांनो. लाईक पॅडीच्या बाबतीत काय लिहिणार, साळ, बघा, इट इज इम्पॉर्टंट स्टेपल फूड. स्टेपल फूड म्हणजे जे जास्तीत जास्त प्रमाणात खाल्लं जातं असं फूड, आपल्याकडे नाही पण साऊथ इंडियामध्ये लोक जास्तीत जास्त काय खातात, राईस खातात, मेन कॉन्स्टिट्युएंट ऑफ डेली डाएट. ओके, तिकडे लोक जास्तीत जास्त भात खातात. ओके, इट इज
यूज्ड इन द फॉर्म ऑफ कुकड राइस. ओके, आता याचं जे कव्हर असतं ते राईस ब्रान असतं, त्याच्यापासून ऑइल काढलं जातं मित्रांनो, लक्षात ठेवा. ओके, आणि हे ऑइल खूप महाग असतं, राईस ब्रान ऑइल, आणि त्याच्यापासून काही प्रमाणात वॅक्स सुद्धा काढतात. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, ज्वारी असेल, बाजरी असेल, किंवा आपण हे पीक म्हणूयात, इवन ग्राउंडनट म्हणूयात, एकदा का आपण त्याच्यापासून मुख्य पीक घेतलंय, मुख्य क्रॉप घेतलंय, राहिलेल्या पार्टचा आपण एक तो फ्युएल म्हणून वापर करतो किंवा फोडर म्हणून वापर करतो. ओके, पॅडी स्ट्रॉ इज यूज्ड ॲज कॅटल फीड किंवा फोडर, जनावरांना चारा म्हणून याचा उपयोग होतो. ओके, अँड मॅन्युफॅक्चर ऑफ अल्कोहोलिक बेव्हरेजेस. बघा, ज्वारी असेल, बाजरी असेल, राईस असेल, यांचा उपयोग अल्कोहोलिक बेव्हरेजेस लाईक वाईन, बिअर, विस्की, ओके, याच्या प्रिपरेशनमध्ये होतो. आता हे कॉमन आहे. तुम्हाला ज्वारचा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स विचारला, सांगता येईल. तुम्हाला बाजरीचा विचारला, सांगता येईल. याच्यासोबत कुठलाही जर इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स विचारला, ते रिच इन मिनरल्स आहे, ते रिच इन न्यूट्रियंट्स आहे, त्याच्यामुळे न्यूट्रिशन चांगलं होतं. माणसाच्या बाबतीत असेल तर त्याच्यामुळे ह्युमनला चांगलं न्यूट्रिशन मिळतं. फोडर म्हणून जर काही असेल तर त्याच्या बाबतीत लिहा की ते एक कॅटलसाठी इम्पॉर्टंट न्यूट्रियंट आहे. असं काहीतरी तुम्ही ठोकताळा लिहू शकता. ॲक्च्युली तुम्ही बरोबरही लिहित नाही आणि चुकीचंही लिहित नाही, राईट? असं काहीतरी कंटेंट तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. आता पॅडीच्या बाबतीत असेल, हे स्टार्चचा सोर्स सुद्धा असतं, ठीक आहे. आता बाकी सगळे युजेस तुम्हाला माहिती आहेत. आता राईसचा आपण उपयोग सेरेमनीसाठी, लग्नात वगैरे करतो, देवपूजेला वगैरे करतो, बरेच उपयोग आहेत मित्रांनो. तुम्हाला जेवढं जमेल तेवढं लिहा. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्सचा पार्ट तुम्ही डेफिनेटली कुठल्याच क्रॉपचा खाली सोडता कामा नाही. ओके, चलो नेक्स्ट बघा, एरिया अँड प्रोडक्शन. एरिया अँड प्रोडक्शन याच्या बाबतीत दोन गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घ्या. जगभरामध्ये सगळ्यात जास्त राईस कुठे कल्टिवेट केला जातो? इंडियामध्ये. जगभरामध्ये सगळ्यात जास्त राईसचं प्रोडक्शन कुठं होतं? इंडियामध्ये. आता या अशा काही गोष्टी आहेत, ओके, अशा काही फॅक्ट आहेत, डेफिनेटली MCQ ला विचारल्या जातात. ओके, सो इंडिया रँक्स फर्स्ट इन एरिया ॲज वेल ॲज प्रोडक्शन. ओके, इन द वर्ल्ड पर हेक्टर यील्ड, एका हेक्टरमध्ये जास्त. आता जपान आपला महाराष्ट्र एवढा सुद्धा नाही हो, मग त्याच्यामध्ये जास्त एरिया असेल का? नाही, भारतात आहे जास्त एरिया, बरोबर. पण पर हेक्टर यील्ड पॅडीचं किंवा आपण म्हणूयात राईसचं कुठे आहे? जपानमध्ये. तिन्ही गोष्टी बघा, तीन इम्पॉर्टंट फॅक्ट आहे, तिन्ही गोष्टी तुम्हाला MCQ म्हणून विचारल्या जातात. मी म्हणतोय तुम्हाला जे जे इम्पॉर्टंट वाटतंय तुम्ही लिहून काढा. तुम्ही प्रत्येक स्लाईड लिहून काढा मित्रांनो. तुम्ही दोन दिवस एवढंच करायचं, मी सांगितलं तेवढं लिहून काढायचं, डेफिनेटली तुम्ही चांगला स्कोअर करणार आहे. नाव, दिस इज इम्पॉर्टंट आस्पेक्ट. प्रत्येक क्रॉपच्या बाबतीत निदान मी जे सांगतोय तुम्हाला इम्पॉर्टंट क्रॉप्स आहेत त्यांच्या बाबतीत त्यांच्या काही व्हरायटीचे नावं लिहा. ओके, कारण तुम्हाला डेफिनेटली त्या व्हरायटीवर नोट येते. लाईक HB1 म्हणजे काय? आता ही कशाची व्हरायटी आहे? ती का बरं वाढवली जाते हे तुम्हाला विचारलं जाईल. CSH, ओके, कंपोजिट सॉर्गम हायब्रिड, ओके, ते ज्वारीच्या व्हरायटी आहेत. मग ही व्हरायटी कशाची आहे, ती कशासाठी वापरली जाते? पुढे मग त्याच्या बाबतीत तुम्ही, आता बघा, कुठली तरी व्हरायटी विचारली आहे तुम्हाला, याचा अर्थ लक्षात घ्या, ती व्हरायटी फेमस आहे. ती व्हरायटी फेमस का बरं असणार आहे? ती व्हरायटी शेतकऱ्याला चांगलं उत्पादन देते, त्याच्यामध्ये डिसीज रेझिस्टन्स असणार आहे आणि चांगली क्वालिटी असणार आहे. ओके, अशाच चांगल्या व्हरायटी तुम्हाला परीक्षेला विचारल्या जातात. पण त्याच्या अगोदर तुम्हाला फक्त एवढं ओळखायचं आहे, ती व्हरायटी आहे कशाची. बाकी कॉमन पॉइंट लक्षात आले, व्हरायटी कुठली विचारली जाणार आहे? काहीतरी फेमस आहे, लाईक तांदळाच्या बाबतीत बासमती सेंटेड राईस आहे, हाय क्वालिटी आहे, त्याला सेंट चांगला असतो, न्यूट्रिशनल व्हॅल्यू चांगली आहे, सो एवढे तीन चार गोष्टी तर लिहू शकता तुम्ही. पेपर ब्लँक सोडायचा नाही आहे, लक्षात घ्या. काही गोष्टीला तुम्ही कॉमन सेन्स सुद्धा वापरू शकता. एखादी व्हरायटी आहे, फेमस आहे, ओके, काय विशेष असेल? त्याचं यील्ड चांगलं आहे, त्याचं उत्पादन चांगलं आहे, कदाचित त्याच्यामध्ये डिसीज रेझिस्टन्स चांगला आहे, ओके, आणि त्याच्यामध्ये क्वालिटी चांगली आहे. एवढ्या चार गोष्टी तरी तुम्ही प्रत्येक व्हरायटीच्या बाबतीत लक्षात ठेवू शकता. व्हरायटीच्या बाबतीत बघा, पॅडीमध्ये आंबेमोहर आहे, पद्मा, रत्ना, विजया, जया, कांती, हे सगळे मुलींचे नाव आहे ना. तुम्हाला आता डेफिनेटली हे स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही कुठे शिकला असाल तुम्हाला माहिती सुद्धा असेल. ओके, बासमती त्यातल्या त्यात लक्षात घ्या, सेंटेड व्हरायटी बासमती आहे, आंबेमोहर आहे, चिनोर आहे. ओके, असं प्रत्येक क्रॉपच्या बाबतीत निदान त्याच्या फेमस एक ते दोन व्हरायटीचे नावं लक्षात घ्या, ठीक आहे. आणि व्हरायटीवर नोट्स लिहिण्याच्या अगोदर ती व्हरायटी कशाचं हे मेन्शन करा, मग ती व्हरायटी चांगलं यील्ड देते, चांगलं उत्पादन देते, त्याच्यामुळे चांगलं उत्पादन येणार आहे, शेतकऱ्याला चांगला पैसा मिळणार आहे, डिसीज रेझिस्टन्स आहे, सो अँड सो. जे काय असतील दोन चार पॉईंट तुम्ही डेफिनेटली लिहू शकता.
आता बघा जे मेन मेन क्रॉप आहेत या क्रॉपच्या रिसर्च सेंटर कुठे आहेत हे तुम्हाला डेफिनेटली विचारलं जातं. एम सी क्यूच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा भाग. आणि मी तुम्हाला काय सांगितलं, एम सी क्यू आपल्यासाठी असं अशी जागा आहे जिथे आपला अर्धा मार्कसुद्धा कापला जाणार नाही. सो दिस इज इम्पॉर्टंट वन. राईस रिसर्च इन्स्टिट्यूट, अंडरलाईन करा कटक आणि लिहून घ्या स्टेटमध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठं आहे, इट इज इन कर्जत. ओके, राईसचे रिसर्च इन्स्टिट्यूट. एका एका मार्काला सुद्धा हे विचारलं जातं प्रत्येक क्रॉपचं रिसर्च इन्स्टिट्यूट कुठं आहे. ओके, हे तुम्हाला विचारलं जातं. नाव ऑब्जेक्टिव्ज ऑफ ब्रीडिंग फॉर न्यू व्हरायटी. आता इवन बघा कापसाच्या बाबतीत नवीन व्हरायटी येत आहेत. ओके, इवन पॅडीच्या बाबतीत नवीन व्हरायटी असतील, राईसच्या बाबतीत आहे, गव्हाच्या बाबतीत आहे, सॉरगम ज्वारच्या बाबतीत आहे, आणखीन एखादं तूर मूग काही जे असेल, भेंडी वगैरे कुठलंही असेल, आपल्याला नवीन व्हरायटी तयार करायच्यात. बरोबर, मग या नवीन व्हरायटीच्या ऑब्जेक्टिव्ह काय असणार, तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं, आपण शेती करतोय, फार्मिंग करतोय, ही कमर्शियल फार्मिंग आहे, राईट. मग आपल्याला इथे महत्वाचं काय, इल्ड सगळ्यात जास्त महत्वाचं. आपल्याला नवीन व्हरायटी तयार करायची अशी व्हरायटी ज्याचं इल्ड जास्त असेल, पर हेक्टर इल्ड जास्त असेल. नंबर दोन, त्याला मॅन्युअरिंग कमी लागेल, त्याला खत कमी लागेल, फर्टिलायझरचा खर्च वाचला पाहिजे. नंबर तीन, आपल्याकडे काही भागात पाऊस कमी पडतो, ती व्हरायटी ड्रॉट रेझिस्टन्स असली पाहिजे. नंबर चार, पेस्टला रेझिस्टंट असली पाहिजे. नंबर पाच, डिसीजला रेझिस्टन्स असली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, फक्त उत्पादनच चांगलं असायला पाहिजे का, त्याची क्वालिटी चांगली असायला पाहिजे. लाईक जर आपण गहू ज्वारीच्या बाबतीत पाहतोय तर त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू चांगली असली पाहिजे, त्याच्यात मिनरल कंटेंट जास्त चांगला यायला पाहिजे. लाईक पालकाचं आपण उत्पादन घेतोय म्हणजे त्याच्यात आयर्न कंटेंट जास्त असला पाहिजे. ओके, या सगळ्या गोष्टी एखाद्या व्हरायटीमध्ये असल्या पाहिजे. बघा हा कॉमन सेन्सचा भाग आहे. ओके, कुठलंही व्हरायटी मी तुम्हाला म्हणतोय विचारलंय काय, त्याच्यात यातलं काहीतरी. आता व्हरायटी विचारली आहे, ती व्हरायटी शेतकरी घेत आहेत म्हणजे त्याच्यात काहीतरी चांगली क्वालिटी आहे. चांगली क्वालिटी काय असणार, यापैकी एक. यातले तुम्ही दोन ते चार मुद्दे व्यवस्थित लिहू शकता डेफिनेटली. ओके, हाय इल्ड, रेजिस्टन्स टू सलायनिटी, ड्रॉट रेजिस्टन्स, पेस्ट अँड डिसीज रेजिस्टन्स, साईज ऑफ ग्रेन, क्वालिटी ग्रेन, त्यातल्या त्यात, त्याच्यामध्ये आपण म्हणूयात न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू जर असेल तर क्या बात आहे. बरोबर, प्रत्येक प्लांटच्या बाबतीत हे कॉमन आहे. मित्रांनो बघा, ह्याच काही गोष्टी आहेत की तुम्हाला तुमचा स्कोर करायला मदत करणार कल्टिवेशन मेथड. आता एक लक्षात घ्या, कुठल्याही प्लांटच्या बाबतीत तुम्हाला जर त्यांनी असं विचारलं की आता एखाद्या प्लांटची आपल्याला पेरणी करायची आहे, बरोबर, मग ती कधी करणार. साधारणपणे लक्षात घ्या, आपल्याकडे जून जुलै पावसाळ्याचा काळ आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी साधारणपणे, बरोबर. मग हे काळ लिहून द्या, या काळात किंवा या काळात त्या पिकाची पेरणी केली जाते, राईट. सॉईल कशी लागेल, साधारणतः मिडियम प्रकारची सॉईल लागेल. क्लायमेट कसं लागेल, आपल्याकडचं टेम्परेचर व्हॅरी करतं. आपल्याकडचं टेम्परेचर काय, 10 to 35 डिग्री सेंटीग्रेड एवढ्या रेंजच्या टेम्परेचरमध्ये हे पीक घेतलं जातं. आता तुम्हाला पीक कोणतं विचारणार, महाराष्ट्र स्टेट बोर्डचा पेपर आहे म्हणजे पीक कुठलं विचारणार आहे, डेफिनेटली जे महाराष्ट्रात घेतलं जाणार आहे, बरोबर. मग त्याला मॉडरेट सॉईल लागेल, मॉडरेट टेम्परेचर लागेल, मॉडरेट काहीतरी आपण म्हणूयात वॉटरिंग लागेल, इरिगेशन लागेल, जनरल गोष्टी जनरल. आता समजा पीक पेरायचं आहे, बरोबर, त्याची लावणी करायची, कल्टिवेशन करायचे. तुम्हाला जर विचारलं त्याच्यासाठी लँडचं प्रिपरेशन कसं करणार, कोणती मोठी गोष्ट हो, थोडासा जनरल सेन्स लावा. अगोदर जे जुनं पीक आहे, ओके, स्टँडिंग क्रॉप आहे, त्याला काय करणार आपण, त्याला एकदा प्लोईंग केलं जातं. प्लोईंग म्हणजे नांगरणी, PLOUGHING, नांगरणी करून ते पीक काढलं जातं. किंवा एखादं पीक जर स्टँडिंग असेल तर आपण काय करतो, सगळंच्या सगळं पीक जाळून टाकतो. जाळल्याच्या नंतर राख तयार होईल, राख म्हणजे ॲश, म्हणजे आपल्यासाठी पुन्हा नवीन पिकासाठी न्यूट्रिएंट, राईट. एवढं केलं तर मग झालं का लगेच पीक, एक तुमचं शेत तयार नांगरणीसाठी, नाही. त्याच्याही अगोदर काय करावं लागेल, मग फार्म यार्ड मॅन्युअर म्हणजे काय, तुम्हाला माहिती असेल आपण खेडेगावामध्ये सगळा कचरा जमा करतो, नाही का, ऑर्गॅनिक मॅटर जमा करतो, त्याला साधारणपणे आपण थोडंसं त्याचं डिकम्पोजिंग करतो आणि आपण वाट पाहतो की त्याच्यामध्ये ह्युमस तयार होईल, राईट. मग असं ह्युमस तयार झालेलं हे जे काही आपण उकिरड्यावर वगैरे तयार केलेलं असतं, बघा घरा गावामध्ये शेण वगैरे, झाडाचा पालापाचोळा सगळं एकत्र टाकून खत तयार करतात, दॅट इज फार्म यार्ड मॅन्युअर. मग तुम्ही लिहा, एवढं सगळं प्रिपरेशन झाल्याच्या नंतर आता आपल्याला जमिनीवर, तुम्हाला माहिती असेल शेत
शेतकरी पीक घेण्याच्या अगोदर उन्हाळ्यात हे असं घरात तयार केलेलं खत ट्रॅक्टरने नेऊन आपण शेतात टाकतो, मग आता त्या लँडमध्ये काय करायचं, आपल्याला फार्म यार्ड मॅन्युअर डिपॉझिट करायचं आहे. काही आठवलं नाही तर 10 ते 15 टन फार्म यार्ड मॅन्युअर पर हेक्टर, किंवा काहीच नाही आठवलं, सुटेबल अमाऊंट ऑफ फार्म यार्ड मॅन्युअर इज ॲडेड. ओके, आता तयार झाले का तुमचं शेत? यस, आता जवळपास तयार झालेलं आहे. आणि मग आता आपण काय करतो, जमीन भुसभुशीत सॉइलचे इरिगेशन करण्यासाठी पुन्हा नांगरणी करतो आणि मग आपण पेरणी करतोय. राईट, काय अडचण आहे? किती सोपं आहे. ओके, चलो आता बघा, व्हीटच्या बाबतीमध्ये, सॉरी पॅडी पाहतोय आपण, पॅडीच्या बाबतीमध्ये 4 पद्धती आहे, ड्राय कल्टिवेशन, सेमी ड्राय कल्टिवेशन, वेट कल्टिवेशन अँड इंटेन्सिव्ह मेथड. आता यातली प्रत्येक मेथड तुम्हाला 2-2 मार्काला विचारली जाते. एकदम सिम्पल आहे. ड्राय कल्टिवेशन म्हणजे काय? तर साधारणपणे क्रॉप ड्राय कंडिशनमध्ये पेरलं जातं. सेमी ड्राय कल्टिवेशन म्हणजे काय? तर इकडे साधारणपणे हाफ लाईफ त्याचं पाण्यामध्ये आणि हाफ लाईफ त्याचं काय म्हणत आपण ड्राय कंडिशनमध्ये जातं. वेट कल्टिवेशन म्हणजे जिथे जमिनीवर पाणी आहे अशाच ठिकाणी कल्टिवेशन केलं जातं. आणि इंटेन्सिव्ह मेथड ही खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला डेफिनेटली 2 किंवा 3 मार्काला विचारली जाऊ शकते. ड्राय कल्टिवेशन, ओके, म्हणजे पाऊस पडायची वाट पाहिली जात नाही, डायरेक्टली आपण काय करतो, कल्टिवेशन करतो, डायरेक्टली आपण त्याची पेरणी करतोय. ओके, आता पेरणी करण्यासाठी काय वापरतात तुम्हाला माहिती आहे? टिफन वापरतात. ओके, पेरणी जनरली हाताने, है ना, हँड स्प्रेडिंग अशी एक जुनी पुरानी पद्धत आहे. ओके, पण याच्यासोबत दुसरी पद्धत काय वापरली जाते? कल्टिवेशन विथ द हेल्प ऑफ टिफन. ओके, टिफन म्हणजे काय? साधारणपणे तुम्हाला माहिती असेल. ओके, आता या टिफनमध्ये वरतून बी टाकले जातात आणि त्या रोमध्ये ते काय केले जातात? टाकले जातात. जर तुम्हाला कुठल्या क्रॉपचं स्पेसिंग विचारले, काय विचारलंय? स्पेसिंग. साधारणतः 30 ते 15 सेंटीमीटर एवढं स्पेसिंग सर सगळ सगळ्या क्रॉपमध्ये सांगा. ॲक्च्युली खूप व्हॅरी आहे, क्रॉप सायन्स खूप स्टडीचा पार्ट आहे. मी काय आपण त्याचा डायरेक्टली खिल्ली नको उडवायला, पण आता जर तुम्हाला फक्त पासिंगसाठी पाहिजे तर सगळ्या क्रॉपचं स्पेसिंग यावेळेला तुम्ही लक्षात ठेवू शकत नाही. अंदाजे 30 to 15 सेंटीमीटर सगळ्या क्रॉपमध्ये स्पेसिंग सांगून टाका. वेट कल्टिवेशन काय असतं बघा, ड्राय कल्टिवेशन सांगितलं मी तुम्हाला, सेमी ड्राय कल्टिवेशन काय असतं? हाफ लाईफ ऑफ द क्रॉप पासेस इन वेट कंडिशन. ओके, आता त्याच्या पुढची कंडिशन म्हणजे वेट कल्टिवेशन आहे. ओके, वेट कल्टिवेशनमध्ये काय केलं जातं बघा, सीडला सोक केलं जातं, म्हणजे सीडला बुडवलं जातं, पाण्यामध्ये बुडवून ठेवलं जातं आणि मग काही दिवस तिकडे ठेवल्याच्या नंतर हे डायरेक्टली, ओके, ब्रॉडकास्टेड म्हणजे शेतामध्ये टाकलं जातं. पण हे शेत कुठलं आहे? आता त्या शेतामध्ये डायरेक्टली पडल्ड फील्ड. ओके, त्या शेतामध्ये डायरेक्टली काय, पाणी साठलेलं आहे अशा फील्डमध्ये, शेतामध्ये डायरेक्टली हे बी टाकले जातात. ओके, ड्राय कल्टिवेशन, सेमी ड्राय कल्टिवेशन, वेट कल्टिवेशन, याच्याबद्दल 3-4 मुद्दे तर तुम्ही डेफिनेटली लिहू शकता. खाली सोडू नका या नोट्स, तुम्ही काहीतरी लिहा, 2 पैकी तुम्हाला 1-1.5 मार्क तरी डेफिनेटली भेटून जाईल. एकदम इम्पॉर्टंट मेथड जपानीज मेथड. मी तुम्हाला सांगितलं इंडियामध्ये एरिया जास्त आहे, प्रोडक्शन जास्त आहे, पण पर हेक्टर जे काही यील्ड आहे तो कुठे जास्त आहे? जपानमध्ये. कारण आता जपानमध्ये पद्धत कशी आहे लक्षात घ्या, जपानमध्ये एक नर्सरी असते आणि एक फील्ड आहे, म्हणजे आपण म्हणूयात की एक फार्म यार्ड आहे, ठीक आहे. या फील्डमध्ये सुरुवातीला नर्सरीमध्ये त्याचे सीडलिंग घेतले जातात, म्हणजे सुरुवातीचं पीक तिथे घेतलं जातं आणि मग 3-4 पीक एका वेळेला डायरेक्ट भाताची लावणी केली जाते. ओके, इंटेन्सिव्ह मेथड का बरं महत्वाची आहे लक्षात घेतलं का तुम्ही? एक नर्सरी आहे आणि नर्सरीमध्ये अगोदर सीडलिंग तयार करायचे, छोटे छोटे प्लांट तयार करायचे आणि मग याचं डायरेक्टली कल्टिवेशन करायचं मेन फील्डमध्ये. आता या जी काही नर्सरी आहे, नर्सरी म्हणजे काय, खूप मोठा एरिया नसणार, नर्सरी छोट्या प्रमाणात अगोदर सीडलिंग आणि मग सगळ्या शेतात लावणार आहेत. कमी जागा ही नर्सरीची, इथे जास्तीत जास्त पाणी देता येतं, जास्तीत जास्त मॅन्युअरिंग, हेवी मॅन्युअरिंग, भरपूर सारं खत देता येतं, पिकाची चांगली काळजी घेता येते आणि मग इथे तयार झालेले सीडलिंग आपण दुसरीकडे लावणार. म्हणून लक्षात घ्या, ही मेथड काय करते? पर हेक्टर जास्तीत जास्त पीक देते. ओके,
आता बघा मेन फीचर काय जपानीज मेथडचे रेज्ड सीड बेड फॉर ग्रोइंग पॅडी सीडलिंग ओके म्हणजे तिकडे काय तयार केले जातात अगोदर एक छोटासा नर्सरी एरिया त्याला तयार केलं जाणार प्लोईंग केलं जाणार त्याचं हेवी मॅन्युअरिंग केलं जाणार त्याला रेग्युलर इरिगेशन दिलं जाणार तिथे सीडलिंग तयार करायचे कारण इथे कमी सीड रेट लागणार आहे लो सीड रेट लागणार आहे हेवी मॅन्युअरिंग केले जाणार आहे आणि मग तयार झालेले सीडलिंग्स मेन फार्ममध्ये आपल्या मेन शेतामध्ये एका जागी तीन तीन चार चार या पद्धतीने आपण ते सीडलिंग लावणार ट्रान्सफर करणार कधी तुम्ही म्हणायचं योग्य वेळेला ॲक्च्युली खरं तर हे एका महिन्यानंतर ओके चार ते आठ आठवड्यानंतर हे ट्रान्सफर केले जातात तुम्हाला नाही लक्षात राहिलं ओके सीडलिंग्ज आर रेज्ड अँड ऑन अप्रोप्रिएट टाइम दे आर ट्रान्सपोर्ट टू द ओरिजिनल फार्म बरोबर सिंपल अशा काही गोष्टी लिहू शकता तुम्ही आता बघा प्रत्येक प्लांटच्या बाबतीत सीड सीडचं ट्रीटमेंट केलं जातं बिफोर सोईंग बिफोर कल्टिवेशन हे सीड ट्रीटमेंट खूप जास्त महत्त्वाचं जर मी दिलंय तर तुम्ही जशाला तसं लिहून घ्यायला हरकत नाही तुम्हाला दोन मार्काला नोट येईल एम सी क्यूला नोट येईल ओके सीडमध्ये सीड ट्रीटमेंट खूप जास्त महत्त्वाचं बघा सीड कुठल्या घ्यायच्यात कुठलंही सीड असो एक क्लीन हेल्दी डिसीज फ्री इन्सेक्ट फ्री सीड निवडायचं आता मला सांगा हे चुकीचं आहे का कुठलंही प्लांट असेल तर एक त्या चांगल्या व्हरायटीचं सीड निवडायला पाहिजे दुसरं ते क्लीन असायला पाहिजे तिसरं ते डिसीज फ्री असायला पाहिजे चौथं ते इन्सेक्ट फ्री असायला पाहिजे सो अँड सो पेपर खाली सोडू नका मित्रांनो तुम्हाला काहीतरी लिहायचे तुम्हाला स्कोर करायचा राईट ओनली क्लीन व्हायबल हेल्दी सीड ओके आता याच्या बाबतीत लक्षात घ्या सीड आर डीप इन 3% ऑफ ब्राइन साल्ट इम्पॉर्टंट आहे जशाला तसं लिहून घ्या आता हे काय काय नाही लक्षात नाही राहिलं तरी चालेल जशाला तसं लिहून घ्या दे हेवी सीड विच सेटल डाऊन आर यूज्ड पाण्यात बुडवायचे म्हणजे पाण्याच्या वरती जे येणार त्याचं वजन कमी असणार हलके असणार ते काढून टाकायचे जे खालच्या बाजूला आहेत ते सीड हेल्दी सीड थोडंसं ड्राय करून वापरायचे सगळ्यात महत्त्वाचं हां क्युप्रस फंजीसाईड पॅडीच्या बाबतीत ह्या दोन्ही सीड ट्रीटमेंट लिहून घ्या पाठ करा क्युप्रस फंजीसाईड फॉर कंट्रोलिंग फंगल डिसीज लाईक ब्लास्ट ओके फंगल डिसीज लाईक ब्लास्ट हे आपल्याला डेफिनेटली काय करायचंय तर यूज करायचंय ठीक आहे सीड ट्रीटमेंट प्रत्येक प्लांटच्या वेगळ्या वेगळ्या आहेत प्रत्येक प्लांटमध्ये सांगेल त्यातल्या त्यात इम्पॉर्टंट क्रॉपच्या तरी तुम्ही लक्षात ठेवाच ओके नाव वेट नर्सरीमध्ये अबाउट 10 to 25 टन्स ऑफ फार्म यार्ड मॅन्युअर काय केलं जातं तिकडे डिपॉझिट केलं जातं कारण हेवी मॅन्युअरिंग आहे आपल्याला अगोदर नर्सरीमध्ये हेवी मॅन्युअरिंग करायचंय त्याच्यानंतर बघा हे जपानीज मेथडच्या बाबतीत चाललेले स्प्राउटेड सीड्स आर ब्रॉडकास्टेड इन द पडल फील्ड 1 हेक्टर नर्सरी एरिया काय करू शकते 10 to 12 हेक्टरसाठी आपल्या काय करू शकते तर सीडलिंग प्रोव्हाइड करू शकते लँड प्रिपरेशन मी थोडक्यात सांगितलं बघा पहिलं क्रॉप काढायचं आहे नंतर प्लोईंग करायचं आहे नंतर लेवलिंग करायचं आहे जमिनीचं लेवलिंग करायचं आहे त्याच्यामध्ये फार्म यार्ड मॅन्युअर डिपॉझिट करायचं आहे आणि मग सोविंग करायचं आहे पुन्हा प्लोईंग करायचं आहे नांगरणी करायचं आहे आणि मग पुन्हा प्लांट आपण म्हणूयात कल्टिवेशन करायचं आहे ओके आता इंटरकल्टिवेशन हा असाच मुद्दा आहे बघा कुठल्याही प्लांटच्या बाबतीत तुम्हाला इंटरकल्टिवेशन विचारलं जातं इंटरकल्टिवेशन म्हणजे काय असं होतं का समजा आपण ज्वारीचं पीक लावलंय आणि डायरेक्टली ज्वारीचं पीक काढायला गेलोय डेफिनेटली नाही मध्ये आपल्याला पिकाची काहीतरी काळजी घ्यावी लागते आता ही पिकाची काळजी प्रत्येक क्रॉपसाठी वेगळं वेगळं आहे पण त्यात काही कॉमन गोष्टी आहेत ओके काही कॉमन गोष्टी म्हणजे काय तर त्यातलं विडी साईड आपल्याला फवारावं लागतं आपल्या शेतामध्ये आपल्या पिकाच्या व्यतिरिक्त जे काही झाड येणार आहे जे काही प्लांट येणार आहे दॅट इज वीड ओके त्याला आपण तण म्हणतो मराठीत हां आणि मग त्या तण काढण्यासाठी जे काही फवारणी केली जाते दॅट इज विडी साईड आता तुमच्या समजा तुमच्या शेतामध्ये ज्वारीचं पीक आहे आणि त्याच्यासोबत गाजर गवत आलंय काँग्रेस गवत आलंय आता हे काँग्रेस गवत वाढलं तर काय प्रॉब्लेम आहे ते आपल्या ज्वारीचं न्यूट्रियंट घेणार आहे आपल्याला पीक कशाचं घ्यायचं ज्वारीचं घ्यायचं का काँग्रेस गवतचं घ्यायचं ज्वारीचं घ्यायचं बरोबर मग आपल्याला काय करावं लागेल हे जे काही वीड आहे हे जे काही तण आहे याला काढावं लागेल मग बघा इंटरकल्टिवेशनमध्ये काय काय येतं इंटरकल्टिवेशनमध्ये विडर आहेत ओके विडर म्हणजे फोईंग केली जाते कुळपणी केली जाते तुम्हाला माहिती असेल ते तण काढून टाकलं जातं शेतातलं ओके सुटेबल
विडीसाइड कुठलं विडीसाइड कुठलं केमिकल वापरायचं माहित नाही, पण तुम्ही हेच सांगा जर का एकदा प्लांट कल्टिवेट केलं तर यिल्डिंग इंटरकल्टिवेशनसाठी चांगल्या यिल्डसाठी चांगल्या उत्पादनासाठी आपल्याला काय करायचंय, एक सुटेबल विडीसाइड फवारायचंय. काही चुकीचं सांगतोय का आपण, ठोकताळे इथे. ओके, होविंग ऑर हँड विडिंग. ओके, निन्नी करतात काही ठिकाणी बाया स्वतःहून काय करतात तर मजूर लावले जातात, स्त्रिया असतील. ओके, हे काय करतात तर शेतातलं तण काढून टाकतात. आता हे मी पॅडीच्या बाबतीत नाही, सगळ्यांच्या बाबतीत जनरल सांगतो तुम्हाला. कुठलंही क्रॉप बद्दल विचारलं तर सुटेबल डोस ऑफ फर्टिलायझर इज अप्लाइड. जर एखादं क्रॉप असेल तर आता त्याचं पीक येणार आहे, त्याच्या पुढे फ्लावर येणार आहे, त्याच्या पुढे फळ येणार आहे, त्याच्या अगोदर त्याला गरज असेल तर फर्टिलायझर द्यावं लागतं, खत द्यावं लागतं, इरिगेशन अकॉर्डिंग टू द नीड. मग त्याला गरजेनुसार फ्लावरिंगच्या वेळेला, फळ येण्याच्या वेळेला जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा तेव्हा त्याला पाणी दिलं जातं आणि मग आपण फायनल त्याचं क्रॉप काढणार आहे. दिस इज कॉल्ड एज इंटरकल्टिवेशन. हे काही नवीन नाही आपल्यासाठी, 100% रिकामी जागा सोडू नका, काहीतरी लिहून या. नाव मॅन्युअरिंग, साधारणतः मी तुम्हाला म्हटलं 10-15 टन FYM फार्म यार्ड मॅन्युअर. व्हीटच्या पॅडीच्या बाबतीत असं आहे 75% अमाऊंट ज्या वेळेला आपण त्याचं सोईंग करतोय, ज्या वेळेला आपण त्याचं कल्टिवेशन करतोय त्यावेळेला, आणि 25% ऑफ नायट्रोजन आपण त्याला नंतर एका महिन्यानी वगैरे अप्लाय करायचं. ओके, तुम्हाला हे नाही लक्षात आलं, तुम्ही हे करा, सुटेबल डोस ऑफ NPK इज अप्लाइड, त्यातलं काही डोस सम अमाऊंट इज अप्लाइड ॲट द टाइम ऑफ सोविंग, त्याच्या पेरणीबरोबर केलं जातं, सम अमाऊंट इज अप्लाइड लॅटर आफ्टर सोविंग अकॉर्डिंग टू द नीड, काहीतरी लिहा मित्रांनो. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघा, हार्वेस्टिंग थ्रेशिंग अँड इल्ड. आता हार्वेस्टिंग कधी करायचं कुठल्याही प्लांटच्या बाबतीत? ओके, ऊसाच्या बाबतीत कधी ऊस कापायचा, 3 महिने झाले की ऊस कापून घ्यायचा का नाही, सगळ्यात महत्त्वाचं त्याचं एक ड्युरेशन झालं पाहिजे, सुटेबल ड्युरेशन. आपण जे उत्पादन घेतो, लाईक तंबाखूच्या बाबतीत पान आहे, तंबाखूच्या बाबतीत आपल्याला काय उत्पादन आहे, पान आहे, ते पान व्यवस्थित तयार झाल्याच्या नंतर, इथे आपलं उत्पादन काय, राईस, राईस ग्रेन व्यवस्थित तयार झाल्याच्या नंतर, ओके, एक सुटेबल राईट स्टेजलाच त्याचं काय म्हणत आपण हार्वेस्टिंग झालं पाहिजे. हार्वेस्टिंग म्हणजे पीक जमिनीपासून कापणे. ओके, त्याच्यानंतर ते आपल्याला घेऊन जायचे थ्रेशिंग यार्डला. आता पिकाच्या बाबतीत, कुठल्याही पिकाच्या बाबतीत काय सांगणार तुम्ही, पर्टिक्युलर टाइम, त्याच्याही अगोदर नाही, त्याच्याही नंतर नाही, त्याचं व्यवस्थित रायपनिंग झाल्याच्या नंतर, व्यवस्थित ग्रेन तयार झाल्याच्या नंतर, क्वालिटी ग्रेन तयार झाल्याच्या नंतर आपल्याला त्याचं हार्वेस्टिंग करायचं कुठल्याही पिकाच्या बाबतीत, बरोबर. नेक्स्ट तिथे काय केलं जातं आपलं, पुढे त्याचं थ्रेशिंग केलं जातं. ओके, थ्रेशिंग, थ्रेशिंग यार्ड. आता तुम्हाला माहिती असेल ज्वारी कणीस असतात, है ना, एक इवन गहू आहे, इवन पॅडी आहे, साळ आहे, याच्यापासून आपल्याला गहू काढायचे, तांदूळ काढायचे, किंवा ज्वारीच्या कणसापासून आपल्याला ज्वारीचं उत्पादन मिळवायचं. मग याच्यासाठी त्याचं थ्रेशिंग केलं जातं. जुन्या काळात काय करायचे, आता हे जे काही पॅडीचं आहे फील्ड, ते असं टाकायचे चारी बाजूला आणि त्याच्यावरनं बैल फिरवायचे दिवसभर. तो बैल बुलकच्या फीटखाली आपण त्याला क्रश करून 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 त्याचं उत्पादन काढायचो, किंवा काही लोक त्याला दिवसभर काठीने बडवून 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 मग त्याच्यापासून तांदूळ वेगळे झालेत. नाऊ ए डेज पॉवर थ्रेशर इज यूज, पण कुणाच्या बाबतीत, या धान्याच्या बाबतीत, नाही तर तंबाखूच्या बाबतीत तुम्ही म्हणणार पॉवर थ्रेशर इज यूज, किंवा कापसाच्या बाबतीत तुम्ही म्हणणार पॉवर थ्रेशर इज यूज, नाही धान्याच्या बाबतीत. बरं का, काय काय पद्धती आहेत तुम्हाला विचारलं जातं. एक, ओके, त्याला आपण काठीने मारून सुद्धा काढू शकतो. ओके, बाय बीटिंग विथ द स्टिक्स, किंवा क्रशिंग अंडर फीट ऑफ बुलक, किंवा नाऊ अ डेज पॉवर थ्रेशर इज यूज्ड. ओके, आता त्याच्यानंतर जे काही मटेरियल तयार झालं, इट इज विनोड. विनोड म्हणजे काय, आता आपण जे काही तयार केलं त्याच्यामध्ये थोडा कचरा पण असणार आणि तांदूळ पण असणार. मग तुम्ही पाहिलं असेल ते वारं जिकडे जातंय त्या बाजूला, ते काय केलं जातं, असं खाली हळूहळू ते मटेरियल टाकलं जातं, जड तांदूळ खाली पडतात आणि वाऱ्याच्या वेगाने बाकीचा भुसा बाजूला पडतोय. अशा पद्धतीने आपल्याला काय मिळालं, मग तांदळाचं उत्पादन मिळालं. ओके, ईल्ड लिहून ठेवा. राईसचं ईल्ड जर विचारलं कुठल्याही याचं, 20-50 टन पर हेक्टर. हे टन पर हेक्टर लिहा बरं का, क्विंटल पर हेक्टर, सॉरी. ओके, नेक्स्ट क्वालिटी ॲस्पेक्ट. आता राईसची क्वालिटी कशी ठरवणार, इवन तुम्हाला हे गव्हाच्या बाबतीत विचारलं जाईल, ज्वारीच्या बाबतीत विचारलं जाईल. ओके, इथे राईसच्या बाबतीत लक्षात ठेवा, एक, त्याचं हेल्दी ग्रेन असायला पाहिजे, दुसरं डिसीज फ्री ग्रेन असायला पाहिजे, तिसरं ग्रेन व्यवस्थित राईप झालेलं पाहिजे, हे सगळ्याच्या बाबतीत कॉमन. ठीक आहे, आता त्याच्यानंतर बघा, हाईट टू लेंथ
लेंथ टू ब्रेड्थ रेशो. तांदूळ कुठला चांगला? जो लांब आहे. ओके, ज्याची लेंथ जास्त आहे तो तांदूळ आपण म्हणतो किमती आहे, महाग आहे. अनब्रोकन आफ्टर मिलिंग है की नाही, म्हणजे आपण त्याचं थ्रेशिंग केलंय तरी पण आता तांदूळ आखा आहे. तुकडा तांदूळ असेल तर त्याची किंमत कमी होते. कुकिंग क्वालिटी जो जास्तीत जास्त वॉटर ऑब्सॉर्ब करेल, चांगला सिजेल, लवकरात लवकर सिजेल, अरोमा सेंट त्याच्यासोबत ज्या तांदूळाला सेंट आहे, क्वांटिटी ऑफ वॉटर ऑफ सॉब्ड आणि याच्यासोबत न्यूट्रियंट व्हॅल्यू, बरोबर की नाही, ज्याच्यामध्ये असतील, ज्याच्यामध्ये हाय न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहे असा राईस आपल्यासाठी महत्त्वाचा. क्वालिटी आस्पेक्ट विचारले तर तुम्ही सांगू शकता का नाही? डेफिनेटली यातले काहीतरी पॉईंट लिहा, ठीक आहे. नाऊ नेक्स्ट, प्लांट प्रोटेक्शन इम्पॉर्टंट पेस्ट. आता तुम्हाला जर काहीच नाही आलं मित्रांनो तर सांगतोय बरं का, शक्यतो तुम्ही डिटेल अभ्यास केलेला कधीही चांगला, पण पासिंगसाठी काहीच नाही आलं तर स्टेम बोरर लिहून टाका. ओके, स्टेम बोरर पेस्ट आहे, बग पेस्ट आहे. ओके, याच्यासोबत कॉमन पेस्ट सगळ्या पिकामध्ये उंदीर रॅट. ओके, आणि या पेस्टसाठी काय करणार तर हे दोन्ही लिहून ठेवा. तुम्हाला कुठला डिसीज विचारलं, पेस्ट विचारलं आणि त्याचं जर कंट्रोल मेजर विचारलं तर काय सांगणार? आता समजा मी तुम्हाला म्हणतोय की ज्वारीवर एखादा डिसीज पडला, तो डिसीज पडू नये म्हणून काय कंट्रोल मेजर आहे? सगळ्यात सोपं मित्रांनो, निवडताना बी सुटेबल निवडायचे, डिसीज फ्री निवडायचे, किंवा अशी व्हरायटी निवडा जी डिसीजला रेझिस्टन्स असेल. सिंपल एवढ्या तर गोष्टी लिहू शकतो. आणि याच्याही पलीकडे जर तुम्हाला जमलं तर हे लिहून ठेवा, डस्ट 1.3% ऑफ लिंडेन सोल्युशन. ओके, 20 किलोग्राम पर हेक्टर अँड स्प्रिंग फवारणी करायची, कशाची? एंडोसल्फान. ओके, जनरली एंडोसल्फान किंवा ऑर्गॅनो फॉस्फेट. ओके, हे जर लिहिलं वेल अँड गुड, पण सगळ्यात चांगलं कंट्रोल मेजर कुठल्या डिसीजचं विचारलं काय सांगणार? सीड व्यवस्थित निवडायचं आहे आणि डिसीज फ्री व्हरायटी कुठल्याही बाबतीत, हे दोन खरंच आहे, ठीक आहे. इथपर्यंत काय अडचण नाही. बघा किती सिंपल सिंपल ठोकताळ आहेत. मला असं वाटतं की तुम्ही हे डेफिनेटली लिहूनच घ्यायचं, ठीक आहे. चलो, रॅट. रॅट कुठल्याही आता आपल्या कॉमन शेतामध्ये उंदीर येणार आहेत तर पीक बघून येणार आहे का? नाही. कुठल्याही क्रॉपसाठी रॅट हा कॉमन पेस्ट असेल आणि त्याला झिंक फॉस्फेट. इट इज किल्ड बाय पॉइजन बेटिंग. बेटिंग म्हणजे काय? झिंक फॉस्फेट आपण पिठामध्ये वगैरे ठेवून गोळ्या करून ठेवतो, उंदराला वाटतं की आपल्यासाठी काहीतरी खायला ठेवलेलं आहे, मग ते झिंक फॉस्फेट खातं आणि मरतं. हे कॉमन आहे सगळ्या पिकांच्या बाबतीत आहे. एवढं सगळ्या पिकांच्या बाबतीत ज्या कॉमन गोष्टी आहेत ते लिहा. ओके, नाव नेक्स्ट इम्पॉर्टंट क्रॉप इज सॉर्गम. सॉर्गम दॅट मीन्स जॉर. ओके, ज्वारी आहे आपली, फॅमिली ग्रामीण आहे. ओके, बॉटनिकल नेम सॉर्गम वल्गर ऑर सॉर्गम बाय कॉलर. ओके, ओरिजिन इंडिया. महाराष्ट्रामध्ये परभणी आणि सोलापूर या दोन जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त सॉर्गमचं पीक घेतलं जातं. सॉर्गमचं इकॉनॉमिक यूज काय सांगणार? ओके, सॉर्गम इट इज स्टेपल फूड, इट इज इम्पॉर्टंट क्रॉप इन इंडिया, अशी सुरुवात करायला लागेल तर, बरोबर की नाही? इट इज इम्पॉर्टंट क्रॉप इन इंडिया, इट इज इम्पॉर्टंट स्टेपल फूड पर्टिक्युलरली इन महाराष्ट्र. ओके, पर्टिक्युलरली इन रुरल महाराष्ट्र. त्याच्यानंतर इट इज यूज्ड फॉर मेकिंग रोटी भाकरी सो अँड सो. तुम्ही चुकीचं लिहित नाही. सेकंडली, याच्यापासून हुरडा केला जातो. आता तुम्ही पाहिलं असेल मोठमोठ्या ठिकाणी हुरडा पार्ट्या चालतात, महाग विकला जातो हा हुरडा. याच्यापासून जे स्टार्च मिळवतात, ग्लुकोज मिळवतात, त्याचं सिरप बनवतात. आणखीन महत्त्वाचं मी सांगितलं तुम्हाला, एकदा कापणी झाल्याच्या नंतर जे काय राहतं शिल्लक त्याचा आपण काय म्हणतो? फॉडर म्हणून यूज करतो, बरोबर. एवढे सगळे इकॉनॉमिक यूज आहेत. 2 मार्कासाठी 4 पॉईंट अपेक्षित आहेत तुमच्याकडून. ओके, काय अडचण नाही. नेक्स्ट बघा, क्वालिटी. एक गोष्ट एवढी लक्षात घ्या बरं का, कोवळी ज्वारी जी आहे ना, ज्वारीचं पीक म्हणजे जे 2 महिन्याच्या आतलं आहे हे जनावरांना खायला देत नाहीत. हे पॉइजनस असतं जनावरांना खाण्यासाठी. फॉडर म्हणून आपण त्याचा कधी यूज करतो? एक कॅटल फीड म्हणून कधी उपयोग करतो? ज्यावेळेला आपण ज्वारी काढून घेतलेली आहे त्यावेळेला, बरोबर. आता लक्षात घ्या, पहिल्या 8 आठवड्यापर्यंत त्याच्यामध्ये SCL असतं, हायड्रोसायनिक. SCL नाही, सॉरी, हायड्रोसायनिक ॲसिड असतं. HCN आहे ते. ओके, HCN, ठीक आहे, HCN हायड्रोसायनिक ॲसिड असतं. HCN आहे ते, डेफिनेटली करेक्शन करा तुम्ही. म्हणून हे पहिल्या 2 महिन्यामध्ये कॅटलला फीड केलं जात नाही. तुम्हाला त्याचं कारण विचारलं जाईल. व्हरायटी CSH कंपोजिट सॉर्गम हायब्रिड. ओके, 1 CSH पासून जे काही तयार होतात त्या सगळ्या ज्वारीच्या व्हरायटी. आणि त्याच्यानंतर कावळी. कावळी ही मेन आपल्याकडे ज्वारी आहे, ग्रामीण भागामध्ये घेतली जाते.
ज्वारीच्या बाबतीत सीड ट्रीटमेंट लक्षात घ्या, लिहून काढा. सल्फर पावडर ट्रीटमेंट 6 ग्राम पर केजी फॉर प्रोटेक्शन फ्रॉम स्मट डिसीज. दुसरं, याच्या सीडला आझोटोबॅक्टर सोबत ट्रीट केलं जातं. आझोटोबॅक्टर तुम्हाला माहिती आहे नायट्रोजन फिक्सिंग करणार आहे आणि त्याच्यामुळे सॉइलचं नायट्रोजन कंटेंट वाढणार, ओव्हरऑल आपल्यासाठी ज्वारीचं पीक वाढणार आहे. ओके, जून जुलै पहिल्या आठवड्यामध्ये साधारणतः याची फेरणी केली जाते. धूळ पेरणी ड्रिलिंग ऑर ड्रिल्ड विथ द हेल्प ऑफ टिफन. धूळ पेरणी म्हणजे काय? तर साधारणपणे पाऊस पडलेला नाही अजून. ओके, अजून ड्राय कंडिशन आहेत, शेतकऱ्याने जमीन प्लोईंग केलं आहे, जमिनीचं लेवलिंग केलं आहे, अशा वेळेला ते काय केले जातात? सॉइल ब्रॉडकास्ट केले जातात, ती म्हणजे धूळ पेरणी. ओके, आपल्याकडे जुन्या काळात धूळ पेरणी करायची. ड्रिलिंग म्हणजे सॉइलला आपण ड्रिल करतो आणि पर्टिक्युलर स्पेसिंगनी ज्वारी कल्टिवेट केले जाते. ड्रिल्ड विथ द हेल्प ऑफ टिफन. टिफन वापरलं जातं कारण टिफनमध्ये काय केलं जातं? आता डिस्टन्स मेंटेन केल्या जातंय. ओके, चलो. रोटेशन अँड मिक्सड क्रॉपिंग. आता पॅडीच्या बाबतीत सोडून द्या, पण बाकी सगळे क्रॉप याचं रोटेशन केलं जातं आणि मिक्सड क्रॉपिंग. रोटेशन म्हणजे काय? आपण एक पीक घेतलंय, त्याच्यानंतर पुढच्या सीझनला कुठलं पीक घेणार, त्याच्यानंतर सीझनला कुठलं पीक घेणार. आणि मिक्सड क्रॉपिंग म्हणजे दोन क्रॉप एका वेळेला. ओके, लाईक तूर आणि कापूस असतं बघा आपल्या शेतात एका वेळेला, दिस इज कॉल्ड ॲज मिक्सड क्रॉपिंग. आता तुम्हाला जर ज्या वेळेला विचारलं की हे क्रॉप कुठल्या क्रॉपसोबत रोटेट केले जातात किंवा मिक्स केले जातात, साधा ठोकताळा सांगतो, एक सिंपल अंदाज सांगतो. आपल्याकडे जे काही पीक येतात, ज्वारी विचारलं, बाकीचे दोन चार पीक लिहा, ग्राउंडनट लिहा, कापूस लिहा, इवन अजून काहीतरी गहू लिहा, ओके, बाजरी लिहा. आता हे का? तुम्हाला डेफिनेटली विचारलं जाईल. किंवा त्याच्यापेक्षा अजून सोपं सांगतो, जनरली सिरल आणि त्याच्यानंतर लेग्युम एकमेकाच्या नंतर घेतले जातात, मिक्सड क्रॉपिंग केले जाते. का? कारण लेग्युममध्ये काय असतात? ते नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आणि त्याच्यामुळे सॉइल कंटेंट वाढतो. काही नाही आठवलं, आपल्याकडचे दोन चार क्रॉप तरी लिहा. इट इज प्रॅक्टिस्ड विथ कुणासोबत? मिक्स क्रॉपिंग, कॉटन, ज्वार, बाजरा. इट इज rotated with or it is used as alternate crop with, alternate crop म्हणून वापर केला जातो कुणासोबत? अजून दोन चार नाव लिहा. आपल्याकडचं पीक आहे, आपण त्याला मिक्स आणि रोटेट करणार आपल्याकडच्याच पिकाने. ओके, कॉमन गोष्ट आहे, ठीक आहे. चलो, आता मिक्सड क्रॉपिंग, तूर, उडीद, मूग हे सगळे पल्सेस आहेत आणि सगळे काय आहेत? सगळे लेग्युम्स आहेत. सीड रेट ज्वारच्या बाबतीत लक्षात घ्या, 10 to 18 kg per hectare. आणि स्पेसिंग कॉमन आहे, 15 to 30 नाही सुचलं, 15 to 30 कॉमन कुठल्या ह्याच्यात? ज्वारीच्या बाबतीत 15 to 45 cm स्पेसिंग लक्षात येते ना. ओके, चलो. हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग. आता ज्वारीच्या बाबतीत, ज्वारीचं सुटेबल टाईम झाल्याच्यानंतर आपल्याला त्याचं हार्वेस्टिंग करायचं आहे. ग्रेन राईप झाल्याच्यानंतर, ग्रेनला पर्टिक्युलर साईज झाल्याच्यानंतर आपल्याला त्याचं थ्रेशिंग करायचं आहे. त्याचे कणीस आपण कट करणार. ओके, मेन पार्ट इज कट अँड देन ब्रॉड टू थ्रेशिंग यार्ड. ओके, त्याच्यानंतर आपण त्याला थ्रेशिंग यार्डला आणले, त्याच्यानंतर बीटिंग बाय स्टिक असेल ऑर इट इज क्रश्ड अंडर द फीट ऑफ बुलक, बैलांना फिरवणार आपण त्याच्यावर. किंवा सगळ्यात सोपी मेथड नाऊ डे इज पॉवर थ्रेशर इज यूज, सगळ्यात सिंपल आहे. ओके, नेक्स्ट बघा, बाजरी. बाजरी फॅमिली ग्रामीणी आहे. पेनिसेटम टायफॉइडियम, पेनिसेटम टायफॉइडियम आणि याचं ओरिजिन आफ्रिका. लक्षात राहिलं, वेल अँड गुड. नाही लक्षात राहिलं, आपल्याकडचं कॉमन ओरिजिन एशिया. जर नाही लक्षात आलं, दोन वेळेवर लिहून ठेवा, एशिया अँड आफ्रिका. ठीक आहे, तुम्ही कदाचित बरोबर येत आहे, ठीक आहे. चलो, बाजरी HB1 HB3 याच्या कॉमन व्हरायटीज आहेत. हायब्रिड बाजरा 1, हायब्रिड बाजरा 3. सीड ट्रीटमेंट बाजरीच्या बाबतीत लक्षात घ्या, कारण हा इम्पॉर्टंट आस्पेक्ट असतो बिफोर सोविंग. आता याच्यासाठी लँड प्रिपरेशन, इंटरकल्टिवेशन, सगळ्या गोष्टी मी सांगून झाल्यात, बरोबर. याच्यामध्ये व्हरायटी कुठली निवडणार, कसं निवडणार, हे सगळ्या कॉमन गोष्टी आहेत. महत्त्वाची सीड ट्रीटमेंट वेगळी आहे. 20% ऑफ ब्राईन वॉटरमध्ये आपण याला सोक करणार. आता ब्राईन वॉटर म्हणजे काय? तर इथे हा साल्ट वापरला जातो. 20 ग्राम पर लिटर ऑफ वॉटर आपण त्याच्यामध्ये हे साल्ट टाकतो. ओके, चुनखडी म्हणतात. आणि त्याच्यानंतर ही ट्रीटमेंट का देतोय? तर याला आर्गॉट नावाचा एक फंगल डिसीज येणार आहे, तो फंगल डिसीज येऊ नये म्हणून ही ट्रीटमेंट आहे. सीड रेट 4 to 5 kg per hectare. ठीक आहे, एवढ्या गोष्टी लिहूनच घ्या. हे इम्पॉर्टंट क्रॉप आहे आपल्याकडचं. ओके, नाऊ मेज.
फॅमिली ग्रामिनी बॉटनिकल नेम्स यामीज ओरिजिन लक्षात घ्या, हे आपल्याकडचं क्रॉप नाही, याचं ओरिजिन अमेरिका. आता ह्या मेजचे उपयोग काय, मेज इम्पॉर्टंट स्टेपल फूड आहे फॉरेनमध्ये. मेज फॉरेनमध्ये बियर वाईन विस्की रम वापरण्यासाठी तयार करण्यासाठी केलं जातं. मेजपासून तिकडे ब्रेड केलं जातं. आपल्याकडे सुद्धा काही भागामध्ये याच्यापासून रोटी ज्वारी भाकरी बनवली जाते, याचे कॉर्नफ्लेक्स केले जातात. महत्त्वाचं याच्यामध्ये व्हिटॅमिन ई रिच कंटेंट असतो, याचा राहिलेला पार्ट फोडर म्हणून वापरला जातो. सिंपल, ओके. एवढे इकॉनॉमिक यूज तर तुम्ही कुठल्याही प्लांटचे आता लिहू शकाल, ओके. नाव ज्या वेळेला तुम्हाला कुणी विचारेल, आता हा महत्त्वाचा पॉईंट असतो, हा दोन मार्काची नोट असते. आता तुम्ही सगळं लक्षात ठेवलं, वेल अँड गुड. नाही लक्षात ठेवलं, तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगतो बघा. डिफरन्स बिटवीन हायब्रिड मेज अँड कंपोजिट मेज, तर याच्यात लक्षात असं घ्या, बेटर व्हरायटी कंपोजिट मेज. बेटर व्हरायटी कुठली, कंपोजिट मेज. मग असेल ह्या कंपोजिट मेज चांगली व्हरायटी आहे, कंपोजिट मेजचं यील्ड जास्त असतं, कंपोजिट मेज डिसीज रेजिस्टन्स आहे, पेस्ट रेजिस्टन्स आहे, आणि कंपोजिट मेजमध्ये लागणारा सीड रेट कमी आहे. बघा मी काय सांगितलं तुम्हाला, दोनमध्ये कम्पेअर केलं, सिम्पल नोट लिहायचे. असंच नोट आपल्याला ज्यूटच्या दोन व्हरायटीमध्ये लिहायचे, त्यावेळेला एक बेटर आहे असं लक्षात ठेवा. मग ते बेटर कोण आहे, कशासाठी असणार, यील्ड चांगलं आहे, डिसीज फ्री आहे, सीड रेट कमी आहे, त्याला इन्सेक्ट लागणार नाही, सो अँड सो, आणि याची क्वालिटी पण चांगली असेल. संपलं, एवढा तर डिफरन्स लिहू शकता, आणि महत्त्वाचा तोच डिफरन्स आहे. नाव यील्ड लक्षात ठेवा, मेजच्या बाबतीत 50 to 70 tons क्विंटल पर हेक्टर. फिंगर मिलेट नाचणी म्हणतात त्याला, नाचणी कॅल्शियम रिच असतं, लहान मुलांना सुद्धा याचं पावडर दिलं जातं. फॅमिली ग्रामिनी इलुसिन कोराकॅना, ओके, इलुसिन कोराकॅना याचं सायंटिफिक नेम बॉटनिकल नेम. बॉटनिकल नेम लिहिण्याचा मी तुम्हाला अगोदरच रूल सांगितला, ओरिजिन इंडिया. आता फिंगर मिलेट नाचणी, इट इज ऑल्सो यूज टू प्रिपेअर ब्रेड भाकरी, ओके. याच्यापासून पुन्हा वाईन रम तयार केले जाते, विस्की, अल्कोहोलिक बेवरेजेस लिहा. सगळ्या सिरियल क्रॉप पासून अल्कोहोलिक बेवरेजेस तयार केले जातात, तोही एक चांगला यूज लिहू शकता तुम्ही. आपल्याकडे पर्टिक्युलरली मराठवाड्यात वगैरे याच्यापासून आंबील बनवली जाते, आणि इट इज रिच इन प्रोटीन अँड कॅल्शियम. बाकी याचा राहिलेला पार्ट आपण फोडर म्हणून तर वापरणारच आहे. इट इज ऑल्सो यूज्ड ॲज कॅटल फीड, ओके. सिंपल दोन चार यूज तर तुम्ही कुठल्याचे आता लिहू शकणार आहे, ओके. नाव कॉटन, कॉटन इम्पॉर्टंट क्रॉप आहे बघा. कॉटनच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी आहेत. इट इज ऑल्सो कॉल्ड एज व्हाईट गोल्ड, याला काय म्हणतात, पांढरं सोनं म्हणतात. गोल्डन फायबर, गोल्डन फायबर ज्यूट, ताग म्हणतो आपण, ज्याच्यापासून सुतळी दोरी आपल्या बॅग बनवल्या जातात ना, गनी बॅग, पोतं बनवलं जातं बघा, साखर वगैरे ठेवायचं, त्या गनी बॅग बनवण्यासाठी जे ज्यूट वापरतात त्याला गोल्डन फायबर म्हणतात, आणि याला व्हाईट गोल्ड म्हणतात. आपल्याकडे हे इम्पॉर्टंट कॅश क्रॉप आहे. कॅश क्रॉप म्हणजे काय, क्रॉप द्यायचं आणि पैसा घ्यायचा डायरेक्टली, म्हणजे शेतकऱ्यासाठी याचा कमर्शियल यूज आहे, राईट. सो बघा, फॅमिली मालवेसी गॉसिपियम स्पेसिस, ॲक्च्युली याच्या 3-4 स्पेसिस आहेत, तुम्ही गॉसिपियम स्पेसिस लक्षात घ्या. आफ्रिका आणि एशिया याचा ओरिजिन, ठीक आहे. कुणाचा नाही कळलं तर आपल्याला हेच लिहायचं आहे, ओके. चलो कॉटन बघा, कॉटनचे इकॉनॉमिक यूज काय सांगणार, इट इज इम्पॉर्टंट कॅश क्रॉप, शेतकऱ्याला याच्यापासून पैसा मिळणार आहे, ओके. नेक्स्ट, इडिबल ऑइल इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम कॉटन सीड, कॉटन सीड पासून आपण इडिबल ऑइल काढतो, त्या ऑइलचं पुढे घी बनवण्यासाठी, वॅक्स बनवण्यासाठी सुद्धा उपयोग केला जातो. ऑइल इज यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग सोप, एक्सप्लोजिव्ह, कॉस्मेटिक, इवन वनस्पती घीसाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो. आता कुठल्याही ज्याचं जर ऑइल काढत असतील, लाईक तीळ असेल, किंवा आपण म्हणूयात ग्राउंड नट असेल, त्याचं ऑइल काढल्याच्या नंतर जे खाली पेंट राहते त्याला ऑइल केक म्हणतात, ओके. इट इज यूज्ड ॲज कॅटल फीड. कुठलंही तेल बघा, सिसॅमम तीळ आहे, ग्राउंड नट म्हणजे शेंगदाणे, याचं तेल, कुणाचंही तेल काढलं खाली पेंड राहते, ती पेंड आपण काय करतो, इट इज यूज्ड ॲज कॅटल फीड. आपण जनावरांना चारण्यासाठी त्याचा वापर केला जातो, मेकिंग रबरसाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो, आणि कॉटन स्टॉक म्हणजे राहिलेल्या जे काही झाड आहे, तुराट्या पराट्या म्हणतो आपण, बरोबर, त्याला काय करणार, ते कॅटल फीड म्हणून गाई म्हशी खाणार नाहीत. इट इज यूज्ड ॲज फ्युअल, ग्रामीण भागामध्ये चुलीमध्ये वगैरे त्याचा फ्युअल म्हणून वापर केला जातो, ओके. कॉटनच्या बाबतीत लक्षात ठेवा, रिसर्च स्टेशन, मेन रिसर्च स्टेशन आपलं नांदेडला आहे कॉटनचं.
परभणीला सुद्धा आहे. मराठवाड्यामध्ये दोन रिसर्च सेंटर आहेत, परभणी आणि नांदेड. एक विदर्भामध्ये अकोला, ओके अकोला लक्षात ठेवा. एक डेक्कन एरियामध्ये धुळ्याला आहे आणि मेन रिसर्च सेंटर नांदेडला. NH44 वगैरे नवीन नवीन कापसाच्या व्हरायटी इकडे तयार झालेल्या आहेत. रिसर्च स्टेशन तुम्हाला MCQ ला विचारलं जाईल. ओके आता सीड ट्रीटमेंट. कॉटनच्या बाबतीत सीड ट्रीटमेंट कशासोबत करायची आणि का करायची, तर बघा सगळ्यात पहिले काय करायचंय, कॉटनच्या सीडला पाण्यामध्ये भिजवायचंय. पाण्यामध्ये भिजवायचंय, ओके किती वेळासाठी, साधारणपणे 2 ते 6 तासासाठी. म्हणजे वर जे काही बी आलेले आहेत ते आपण काय करणार, काढून टाकणार, खालचं हेल्दी सीड घेणार आहे. सेकंडली याला भिजू घातलंय, सोकिंग केलंय, हे कशासाठी, फॉर क्विक जर्मिनेशन. म्हणजे कापसाचं पी आपल्याला पीक त्याच्यापासून आपल्याला रोपटं लगेच मिळावं. दुसरं आहे बघा काऊडंग स्लरी ट्रीटमेंट. आता कापसाचं बी पाहिलं कधी तुम्ही, त्याला कापूस चिकटलेला असतो बघा. मग पेरताना समजा आपण तिफणनी पेरतोय किंवा आपण पेरताना बी लावतोय शेतामध्ये, बरोबर, मग अशा वेळेला काय होईल, एकच बी टाकायचं आपल्याला तिकडे जाणार, तो गुच्छा त्याचं बंडल जाणार, सगळे बी एकाच ठिकाणी. ओके म्हणजे आपल्याला काय करायचे, त्याचे सीड सेपरेट करायचे. याच्यासाठी काय केलं जातं, अगोदर त्याला शेणाने घासलं जातं आणि नंतर वाळवलं जातं, नंतर पेरलं जातं. म्हणजे आता एक सीड दुसऱ्या सीडला चिटकत नाही, त्याचं सेपरेट आपण सोविंग करू शकतो. याच्यासाठी ही काऊडंग स्लरी ट्रीटमेंट आहे. दिस ट्रीटमेंट इज गिवन फॉर कन्व्हिनियन्स इन सोविंग. सीड सेपरेट राहिले पाहिजे, आपल्याला पेरणीला सोपं गेलं पाहिजे, राईट. नेक्स्ट बघा हार्वेस्टिंग. आता कापसाच्या बाबतीत म्हणू नका स्टिकनी मारायचंय किंवा बुलकच्या पायाखाली किंवा पॉवर थ्रेशर. कापसाच्या बाबतीत त्याचं काय करणार आपण बघा, हार्वेस्टिंग. साधारणपणे कापसाचं पीक काय केलं जातं, त्याचे पिकिंग केले जातात. ओके पिकिंग म्हणजे कापसाची वेचणी म्हणतो आपण. कधी करणार, कापसाचं बोंड फोडून त्यातला कापूस काढायचा का, नाही, त्याचं फ्रूट, ज्या वेळेला ती बॉडी फ्रुटिंग असते, ज्या वेळेला त्याचं फ्रूट ओपन होतं आणि त्याच्यामध्ये एक चांगल्या क्वालिटीचा कॉटन तयार होतो, त्यावेळेला आपण त्याचं पिकिंग करणार आहे. महत्वाचं, सगळा कापूस एकदाच काढून घेतला असं होत नाही, 8-10 दिवसांनी पुन्हा 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 त्याच झाडावरून आपल्याला कापूस पिकिंग करावं लागतं. याच्यासाठी लेबर वापरले जातात, बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं, पिकिंग करताना आपण त्याचा लीफचा पोर्शन कापायचा नाही, लीफचा पोर्शन डॅमेज करायचा नाही. का, कारण लीफचा पोर्शन डॅमेज झाला म्हणजे पुन्हा त्या झाडाला न्यूट्रिशन असणार नाही, पुन्हा त्यातून कापूस कसा मिळणार आपल्याला, बरोबर. आणि मग आता तयार केलेला कापूस आपण व्यवस्थितरित्या पॅक करून सेलिंगसाठी पाठवून देतो, बरोबर का. ओके वेगळं आहे, 2 मार्काला नक्की नोट विचारली जाते याच्यावर, ठीक आहे. नेक्स्ट बघा क्वालिटी. कॉटनची क्वालिटी कशी ठरवणार, जसं मी तुम्हाला सांगितलं राईसची क्वालिटी, तशी कॉटनची क्वालिटी. स्टेपल लेंथ. आता स्टेपल लेंथ म्हणजे काय, बाकी काही भानगडीत पडू नका, लिहून काढा स्टेपल लेंथ. हॅलो मेजरमेंटनी त्याचं स्टेपल लेंथ केलं जातं. ऍक्च्युली धाग्याची लांबी असते, जेवढं जास्त स्टेपल लेंथ तेवढं त्याची क्वालिटी, तेवढी त्या कॅप्सला किंमत जास्त असते. लॉंगेस्ट स्टेपल लेंथ 20 mm अँड अबोव 22 mm. ओके आणि ही कापसाची स्टेपल लेंथ मेनली कशाने ठरवतात, हॅलो मेजरमेंट. ओके लक्षात घ्या, फिटनेस. फिटनेस म्हणजे त्या धाग्याची ताकद आहे, ओके स्ट्रेंथ ऑफ दॅट थ्रेड. नेक्स्ट मॅच्युरिटी. मॅच्युरिटी म्हणजे ज्याच्यामध्ये सेल्युलोज वगैरे जास्त अकुमुलेट होतो तो लवकर मॅच्युअर होतो. आणि त्याचं स्ट्रेंथ, जिनिंग पर्सेंटेज. जिनिंग पर्सेंटेज जिनिंगवाले काढून सांगतात, इम्पॉर्टंट हे बी आहे बघा. मॅच्युरिटी म्हणजे काय, तर आपण म्हणतो त्याच्यात किती सेल्युलोज तयार झालेला आहे. सेल्युलोज लवकर तयार होतोय तो लवकर मॅच्युअर होतोय. फायबर स्ट्रेंथ लिहा. फायबर स्ट्रेंथ तुम्हाला जर विचारलं कापसाची स्ट्रेंथ कशी ठरवणार, तर इट इज जजड बाय स्टेलोमीटर. स्टेलोमीटर नावाचं इन्स्ट्रुमेंट असतं, त्याच्यावरून कापसाची स्ट्रेंथ कळते. ज्याची स्ट्रेंथ जास्त त्या कापसाला जास्त चांगली किंमत, त्याला जास्त चांगली क्वालिटी असं आपण म्हणतो. ज्यूट, गोल्डन फायबर. आपल्याकडे जास्त याचं उत्पादन नसतं, वेस्ट बेंगॉल तिकडे महाराष्ट्रात ज्यूटचं उत्पादन घेतलं जात नाही. इट इज कॉल्ड ॲज गोल्डन फायबर. का बरं गोल्डन फायबर, तर हे गोल्डन फायबर गोल्डन कलरचं दिसतं म्हणून. फॅमिली याची टिलियसी आहे. लक्षात घ्या, याच्या दोन स्पेसीज आहेत, कॉर्कस
कॉर्करस कॅप्सुलारिस आणि कॉर्करस ऑलिटोरियस. मी जे तुम्हाला हायब्रिड मेज आणि कंपोजिट मेज मध्ये डिफरन्स सांगितला होता ना, तोच डिफरन्स तुम्हाला विचारला जातो कॉर्करस कॅप्सुलारिस आणि कॉर्करस ऑलिटोरियस मधला डिफरन्स. डेफिनेटली याच्यामध्ये मी जे शेवटचं लिहिलंय लागेल तर तुम्ही याला अल्फाबेटिकली लिहा. कॉर्करस कॅप्सुलारिस पहिले येतं, कॉर्करस ऑलिटोरियस हा दुसरा येतो. हा दुसरा सगळ्यात दृष्टीने त्याच्यापेक्षा चांगला. कुठल्या दृष्टीने चांगला असेल? त्याच्यामध्ये फायबरची स्ट्रेंथ चांगली आहे, डिसीज रेझिस्टंट आहे, पेस रेझिस्टंट आहे, फायबरची क्वालिटी चांगली येते, यील्ड जास्त आहेत. बस एवढे जरी तुम्हाला डिफरन्सेस लिहिता आले, कॉलम करून लिहा, परीक्षेमध्ये सुटसुटीत लिहा, व्यवस्थित लिहा. ओके, नेक्स्ट ओरिजिन एशिया अँड आफ्रिका. बऱ्याच पिकाच्या बाबतीत हे कॉमन आहे. ज्यूट इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. ज्यूटचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय? हे कॅश क्रॉप आहे. कॅश क्रॉप म्हणजे हे खाण्यासाठी वगैरे वापरलं जातं का? नाही. कॅश क्रॉप आहे म्हणजे शेतकऱ्याला नगदी उत्पादन मिळणार, पैसा मिळणार. याच्यापासून काय बनवतात? मी सांगितलं तुम्हाला, गनी बॅग, पोतं वगैरे बनवतो. याच्यापासून सुतळी बनवली जाते, रोप बनवली जाते. ओके, ज्यूट इज अन इम्पॉर्टंट कॅश क्रॉप इन ईस्ट इंडिया, स्पेशली वेस्ट बेंगॉल. इट इज वन ऑफ द ग्रेटेस्ट फॉरेन एक्सचेंज अर्नर. बाहेरच्या देशामध्ये आपण ज्यूटचं खूप मोठं एक्सपोर्टेशन करतो, एक्सपोर्ट केलं जातं ज्यूट. आणि याच्यापासून गनी बॅग, रोप, सुतळी बनवली जाते, मॅट्स बनवल्या जातात, ताडपत्री बनवले जातं, आणि राहिलेला पोर्शन जो खराब असेल, इट इज अगेन ऑल्सो युज्ड ॲज फ्युअल. किती सिंपल आहे, एकदम पेपर रिकामा बनवून सोडण्याच्याऐवजी काहीतरी लिहा. ताग म्हणतात याला मराठी, ताग, क नाही, ग गणपतीचा. ठीक आहे, नेक्स्ट बघा. आता हेच आहे डिफरन्स बिटवीन कॉर्करस कॅप्सुलारिस अँड ओलिटोरियस. याच्यामध्ये डिसीज रेजिस्टंट आहे, पेस्ट रेजिस्टंट आहे, ही व्हरायटी टॉल आहे, गुड क्वालिटी आहे. ओके, आणि अडॅप्टेबल आहे. कुठे? डिफरंट सॉइलला, क्लायमॅटिक कंडिशनला. याचं यील्डसुद्धा चांगलं असेल. म्हणजे सगळ्या दृष्टीने कोण जास्त चांगला आहे? ओलिटोरियस. ओके, एक्स्ट्रॅक्शन कसं करतात हे सगळ्यात महत्त्वाचं, बरं का? आता समजा तागाचं झाड उभं आहे, त्याला नेलंय, स्टिक निमारलंय, बुलकच्या फिटखाली घातलंय आणि आपण त्याचं उत्पादन घेतलंय, असं होत नाही तागाच्या बाबतीमध्ये. तागाच्या बाबतीमध्ये महत्त्वाच्या दोन गोष्टी येतात. ओके, फायबर इज रिमूव्ड बाय हँड फ्रॉम स्टॉक नोन ॲज एक्स्ट्रॅक्शन. आता त्याचं जे काही स्टॉक आहे, त्याचं जे काही स्टेम आहे, त्याच्यापासून सोलून सोलून फायबर काढतात. ओके, त्याचे सोलून काय काढले जातात? फायबर केले जातात. त्याला नाव आहे एक्स्ट्रॅक्शन. एक्स्ट्रॅक्शन झालं, याची डायरेक्टली सुतळी बनवायचे का? नाही. लक्षात घ्या, एक्स्ट्रॅक्टेड फायबर इज वॉश्ड इन क्लीन वॉटर, देन इट इज ड्राईड इन सन फॉर 2 to 3 days. ओके, त्याला ड्राय करतात आणि त्याला पुन्हा पाण्यामध्ये घालून वाळून मग त्याचं वापर करतात. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण नाही, एकदम सिम्पल सिम्पल गोष्टी आपण शिकतोय बघा. ओके, तुम्हाला खूप काही लोड पण नाही आहे. चलो, पल्स क्रॉप. इम्पॉर्टंट जे काही पल्स क्रॉप आहेत, पल्स क्रॉपच्या बाबतीत इम्पॉर्टन्स लक्षात घ्या, ते प्रोटीनला रिच आहेत. सेकंड इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट ऑफ डाएट. आपल्या डाएटमध्ये सगळ्यात जास्त कॉन्स्टिट्युएंट कोण आहे? कार्बोहायड्रेट म्हणजे सिरल्स, आणि त्याच्यानंतर प्रोटीनचा सोर्स असलेले पल्स क्रॉप आहे. ओके, रेडी कॅश असते, याच्यामुळे आपल्याला फार्मरला चांगला इकॉनॉमिक गेन सुद्धा आहे. लेग्युम्स आहेत, त्याच्यामुळे ते ॲटमॉस्फेरिक एअर नायट्रोजन फिक्स करतात, म्हणजे सॉइलची फर्टिलिटी वापरू लागली. ओके, आणखीन बघा, इम्पॉर्टंट रोल इन क्रॉप रोटेशन. मी सांगितलं तुम्हाला, जर एखाद्या सिरियलचं रोटेशन करायचं आहे, मिक्सड क्रॉपिंग करायचं आहे, जनरली ते कुठे केलं जातं? पल्स क्रॉपसाठी. ग्रीन ग्राम, इवन तूर आहे, मूग आहे, ब्लॅक ग्राम आहे. ओके, याच्यासोबत लेस मॅन्युअरिंग, आणि याच्यामुळे ॲक्च्युली छोटे छोटे पीक आहेत, लेग्युम आहेत, रूट जास्त वाढतात, सॉइलचं इरोजनसुद्धा कमी करतात. ओके, रेड ग्राम. रेड ग्राम म्हणजे तूर आहे. तूर ज्यावेळेला आपण अगोदर त्याचं कल्टिवेशन करणार आहे, बाकीच्या तर गोष्टी मी तुम्हाला कॉमन बऱ्याच सांगितल्या. सीड ट्रीटमेंट विथ रायझोबियम कल्चर. रायझोबियम कल्चर, रायझोबियम बॅक्टेरिया आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही याच्याबद्दल डिटेल शिकलेला आहे. ओके, ग्राउंड नट.
ग्राउंडनट इकॉनॉमिक इम्पॉर्टंट सांगता येईल. इम्पॉर्टंट ऑइल सीड आहे किंवा त्याला आपण रॉ सुद्धा खाऊ शकतो. इकडे आपल्याकडे शेंगदाण्याचा उपयोग चटणी बनवण्यासाठी उपयोग होतो, आपण त्याला भाजीमध्ये वगैरे वापरतो, करी बनवण्यासाठी वापरतो. कर्नल्स आर इटन रॉ रोस्टेड कर्नल्स म्हणजे त्याच्या शेंगा खाल्ल्या जातात. ओके, ऑइल केक त्याचं ऑइल एक्स्ट्रॅक्शन झाल्याच्या नंतर त्याची पेंड वापरली जाते, ती आपण कॅटल फीड म्हणून वापरतो, फ्युएल म्हणून वापरतो, आणि राहिलेला पाल्याचा भाग आपण परत त्याला कॅटल फीड म्हणून वापरतो. बरोबर की नाही? आणि हे ऑइल कंटेंट, ऑइल कंटेंट विचारलं जातं बरं का ग्राउंडनटचं. लिहून घ्या ग्राउंडनट ऑइल कंटेंट 45 to 55%. ग्राउंडनटच्या बाबतीमध्ये बघा, सीड ट्रीटमेंट विथ 1% ऑफ ऑर्गॅनो मर्क्युरिक कंपाऊंड लाईक आग्रोसान. ठीक आहे, काही नाही कळलं तर ऑर्गॅनो मर्क्युरिक कंपाऊंड लिहा. ओके, हे तुम्ही अंदाजे लिहू शकता. निदान क्रॉपचा पेपर तुमचा कोरा नाही गेला पाहिजे. ओके, सिसॅमम, सिसॅमम म्हणजे तीळ आहे, सिसॅमम इंडिकम याचं सायंटिफिक नेम आहे. महत्त्वाचं ऑइल पर्सेंटेज लक्षात घ्या 46 to 52%. बाकी सगळे युजेस तुम्ही लिहू शकता. राईट, सनफ्लावरमध्ये याची आयोडीन व्हॅल्यू विचारली जाते, याच्यापासून लाईफ ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, बाकीचा केक वापरला जातो, राहिलेले त्याचे स्टॉक फ्युएल म्हणून वापरले जातात, बाकी सगळं. ओके, आता याचं जे ऑइल कंटेंट आहे त्याच्यामध्ये आयोडीन व्हॅल्यू 132 to 136 एवढं महत्त्वाचं आहे. ओके, कॅस्टर, कॅस्टर म्हणजे काय माहिती आहे? कॅस्टर म्हणजे एरंड, एरंडाचं तेल वापरलं जातं. एरंडाचं तेल कसं आहे? नॉन इडिबल. आतापर्यंत पाहिले आपण ते इडिबल ऑइल आहेत, एरंडाचं तेल नॉन इडिबल आहे. ओके, आणि हे लुब्रिकंट म्हणून वापरलं जातं. ओके, जे काही लुब्रिकंट्स आहेत वेगवेगळ्या गाड्यामध्ये वगैरे वापरलं जातं त्याच्यामध्ये कॅस्टर ऑइल वापरलं जातं. इट इज ऑल्सो यूज्ड ॲज अ लॅक्झेटिव्ह म्हणजे पोट साफ होण्याच्या औषधामध्ये सुद्धा लॅक्झेटिव्ह, जिथे आपण म्हणतो कॉन्स्टिपेशन सारखे आजार आहेत त्याच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा कॅस्टर ऑइल वापरलं जातं. आणि याचे जे काही ऑइल केक आहेत, ओके, ते ऑइल केक जनावरांना खाण्यासाठी नाही दिले जात, इट इज यूज्ड ॲज मॅन्युअर, खत म्हणून वापरलं जातं. ऑइल कंटेंट नियर अबाउट 50%, जवळपास सगळ्या ऑइल सीडच्या बाबतीत हे कॉमन आहे. ओके, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय छोट्या छोट्या नोट्स विचारले जातात, लाईक सॉइल फर्टिलिटी काय, इवन सॉइलचं प्रोडक्टिव्हिटी काय. आता बघा साध्या गोष्टी आहेत, सॉइल फर्टाईल आहे म्हणजे त्याच्यामध्ये मिनरल रिच आहेत, आणि सॉइल प्रोडक्टिव्ह आहे म्हणजे त्याच्यापासून जास्त उत्पादन मिळतं आहे. लक्षात हे घ्या मित्रांनो, प्रोडक्टिव्ह सॉइल इज ऑलवेज फर्टाईल, बट फर्टाईल सॉइल इज नॉट ऑलवेज प्रोडक्टिव्ह. एखाद्याने टाईमवर पेरणी नाही केली, टाईमवर फवारणी नाही केली, टाईमवर पाणी नाही दिलं पिकाला, त्याला उत्पादन मिळेल का? नाही. मग अशा काहीतरी तुम्हाला छोट्या नोट्स विचारल्या जातात, तिथे तुम्ही कॉमन सेन्स वापरून लिहावं. किंवा फार्म मॅनेजमेंट विचारलं जातं, फार्मचं मॅनेजमेंट कसं करायचं. ओके, तिकडे एक चांगलं इरिगेशनची सोय असायला पाहिजे, त्याच्यासोबत तुम्ही काहीतरी तुमचे कॅटल वगैरे व्यवस्थित तयार करायला पाहिजे, कॅटलचं डंग तुम्ही पुन्हा एक मॅन्युअर म्हणून वापरू शकता. याच्यासोबत तुम्ही आणखीन काय करू शकता, बी कल्चर करू शकता, बी कल्चरमुळे पॉलिनेशन वाढेल, तुम्हाला एक साईड इन्कमसुद्धा तयार होईल. याच्यासोबत तुम्ही कंपोस्ट खत तयार करू शकता. एक फार्म मॅनेजमेंट कसं करायचं, वेळेवर उत्पादन घ्यायचं, तुमच्याकडे डायरी असायला पाहिजे, कुठलं पीक घ्यायचं, कुठलं रोटेशन करायचं, कुठलं मॅन्युअर द्यायचं, पिकाची गरज काय, कुठली फवारणी करायची, हे सगळं टाईम टेबल तुमच्याकडे असलं पाहिजे. वेळेवर तुम्ही लेबर लावायला पाहिजे, लेबर पुन्हा दोन प्रकारचे आहेत, पेएबल नॉन पेएबल, म्हणजे तुमच्या घरातलेच माणसं असतील तर त्यांना पेमेंट नाही मिळणार, दुसरे जे काही आहेत ते पेमेंट असलेले लेबर. अशा काही छोट्या छोट्या गोष्टी विचारल्या जातात, आणि मला विश्वास आहे तुम्ही त्या गोष्टी डेफिनेटली लिहू शकाल. ठीक आहे, चला आता आपण इथपर्यंत थांबूयात. तुम्हाला जर गरज वाटली तर लेक्चर पुन्हा एकदा रिवाइंड करून बघा. वेळ कमी असल्यामुळे थोडंसं मी फास्ट घेण्याचा प्रयत्न केला आहे. होप सो हे लेक्चर तुम्हाला डेफिनेटली यूजफुल असेल. जर गरज वाटली तर लेक्चर रिवाइंड करून पुन्हा बघा. आणि याच्यानंतर तुमचा पेपर, हा पेपर झाल्याच्यानंतर लगेचच आपण क्रॉप सायन्स 2 सुद्धा असंच लेक्चर रिलीज करूयात, ज्याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काहीतरी असेल की ज्याचा तुम्हाला स्कोर वाढवण्यामध्ये डेफिनेटली मदत होईल. ओके, सध्याला थांबूयात, आणि तुमच्या फायनल परीक्षेसाठी माझ्यातर्फे स्टार्क बायोलॉजी इन्स्टिट्यूटतर्फे तुम्हाला शुभेच्छा, बेस्ट लक.